निर्जयातील कवी किरण पाटील या तरुणाने निर्जयातील तरुण आणि होतकरु मुलं एकत्र यावी यासाठी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे वक्ते गिरीश दाबके यांनी गावातील मंडळींना शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा सांगून त्यांच्या औदार्य आणि धाडसाचे दर्शन घडवले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गावात शिवपालखीची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. या मिरवणुकीत निर्जयगावचे माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, सतीश पाटील, निवृत्ती पाटील, सदस्य महेंद्र जनार्दन काका पाटील, कवी किरण पाटील, गिरीधर भगवान आदी मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. पृथ्वीराज चौहानाच्या निधनानंतर म्हणजे भारताच्या इतिहासात 500 वर्षांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेली आहे, त्यामुळे आपण त्यांचा उल्लेख देखील नुसता शिवाजी महाराज करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराज करतो. त्या समुद्र वलयांकित देश, त्रयो दिशा समुद्र वलयांकित देश, आपुले परावे न मानावे लेश, समस्त राज्य रोखी असे. काय समर्थांच्या ओळीचा अर्थ आहे? ओळीचा अर्थ आहे की ज्या भूमीच्या तिन्ही देशेला समुद्र आहे, ते समस्त समस्त राज्य तुमचंच आहे, त्या समस्त राज्यावर तुम्ही राज्य करा, त्याच्याकरताच तुम्ही जन्माला आलेला आहात. समस्त राज्य रोखी असे हा फक्त हिंदुस्थान आहे. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही फक्त पंढरपूर मुक्त करण्याची आस नव्हती. त्यांना मथुरा मुक्त करायची होती, काशी मुक्त करायची होती, रामेश्वर मुक्त करायचा होता, कन्याकुमारी मुक्त करायची होती आणि शक्य झाल्यास केदारनाथ आणि पुढची सगळी तीर्थक्षेत्र मोकळी करायची होती. हा महाराजांचा मोठेपणा. संपूर्ण हिंदुस्थानभर हिंदवी राज्य पोहोचलं पाहिजे ही महाराजांची मनीषा आहे आणि ती मनीषा त्यांच्यानंतर जवळजवळ 100 वर्ष, जवळ 40 वर्षानंतर बाजीरावांनी पूर्ण केलेली आहे. लक्षात घ्या, महाराज वेगळे का? महाराज वेगळे अशा करता आहेत की महाराजांनी एक हिंदवी राज्याची, स्वराज्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या मनात निर्माण केली. महाराजांच्या निधनानंतर अशी वेळ आली, संभाजी महाराजांची कत्तल झाली, राजाराम महाराजांना परागंदा होऊ लागलं, व्हावं लागलं, ताराबाईंचा प्रचंड असा संघर्ष झाला, पुढे पेशवाई सुरू झाली आणि एक वेळ अशी आली की भारतातल्या 90% प्रदेशावर शिवाजी महाराजांचं हिंदवी राज्य पसरलं, शिवाजी महाराजांचं स्वराज्य पसरलं. आणि मित्र हो, जितजितपर्यंत मराठी सेना धावली, जितजितपर्यंत मराठ्यांचे घोडे धावले, तेवढाच हिंदुस्थानात शिल्लक आहे हा इतिहास आहे. लक्षात घ्या, हिंदू समाज समर्थ झाला तरच भारत समर्थ होईल, हिंदू समाज पराक्रमी झाला तरच हिंदुस्थान पराक्रमी होईल आणि हिंदू समाज आहे म्हणूनच आज भारतात सहिष्णुता आहे हे देखील लक्षात ठेवा. हिंदू समाज नसता तर भारतात कधीही सहिष्णुता टिकली नसती. मित्रांनो, साधा विचार करा, भारताच्या बरोबर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, पाकिस्तानात का नाही लोकशाही नांदली, काश्मीरमध्ये का अत्याचार होतात, पश्चिम पूर्व बंगालमध्ये बांगलादेशमध्ये का अत्याचार होतात, का हुकुमशाही नाजू शकली नाही? सण होतात आणि पराक्रम म्हणजे तरी काय? पर अधिक आक्रमण, म्हणजे दुसऱ्या शत्रूवर केलेलं आक्रमण, तो पराक्रम नेहमी लक्षात ठेवा. आम्ही कसाबला मारला हा पराक्रम नाही, आम्ही अफजल गुरुला फासा दिला हा पराक्रम नाही, आम्ही पाकिस्तानमध्ये नंतर काही बॉम्ब फोडले असते तर तो पराक्रम असतो, लक्षात ठेवा. पर अधिक आक्रमण, शत्रूवर केलेलं आक्रमण, तो पराक्रम असतो. मला असं वाटतं की आपल्या भारत देशात काही नवीन पराक्रम घडावेत, काही नवीन सण घडावेत. एखादा सण पाकिस्तान विनाशाचा असू दे, एखादा सण काश्मीर मुक्तीचा असू दे, एखादा सण ते बुटके चिनियामाला घाबरून पळतायत त्याचा असू दे, एखादा सण अमेरिकेत आज जाताना आम्हाला 70 रुपये देऊन $1 खरेदी करावा लागतो, तर अशी वेळ येऊ दे, अशी अर्थसत्ता निर्माण होऊ दे की अमेरिकन $70 खर्च केल्यानंतर 1 रुपया त्यांना मिळेल, अशी अर्थसत्ता निर्माण होऊ दे, असे पराक्रम घडू देत. आणि असे पराक्रम घडण्याकरता शिवाजी महाराजांच्यापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊया म्हणून मनापासून घोषणा करूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय.